आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हॅलो, हा मिलिंद सर बोलते का? हो नमस्कार, कोण बोलते? हा नमस्कार, मी रामराव सर बोलतोय इकडून कुरुंदवाडहून। हा बोला की सर। तुम्ही भारुडकर आहे ना? हो हो सर। हा नमस्कार नमस्कार नमस्कार। मी फोन तुम्हाला एवढा कधी केला होता, मला तुम्हाला जरा भेटायचं होतं। कुठे भेटाल? आष्ट्यामध्ये मी राहतोय। बर बर बर, लग्न झालंय तुमचं? हो सर। बर बर बर, मग तुम्ही कधी इकडे येणं जाणं तुमचं या भागात आधी कधी होतं का? कुरुंदवाडला आलो होतो कार्यक्रमानिमित्त वगैरे आलो होतो। हा मग तोच विषय आहे जरा। तो विषय असा आहे की ते तुम्ही भारूड वगैरे केलं का साडी नेसून वगैरे? हो हो। बर, मग ते काय आमच्या मुलीवर काय प्रकरण आहे तुमचं, म्हणजे काय असं अफेअर वगैरे आहे का? आमच्या आमच्या मुली तुमचं काय नाही, तिच्या डोक्यात आहे काहीतरी म्हणून तुम्हाला फोन केलाय मी। कोण काय नाव काय? आमची मुलगी हो प्रियंका। नाही नाही काय मला काय माहित नाही। ते तुमचा फोटो आहे डीपी ला तिच्या, आणि मी विचारलं काय आहे कोण, तर मिलिंद सर आहेत। मग ते भारूड करतात साडी नेसून, त्यांनी छान करून दाखवलं, मला त्यांना एकदा भेटायचं आहे म्हणून म्हटलं। तुमचं त्यांचं काय बोलणं झालंय का काय तिचं? नाही 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 काय सर, मला काय एवढं काय माहित नाही, कारण आम्ही आता प्रत्येक महाराष्ट्रभर फिरतो। तुम्ही मला माहिती आहे तुम्ही मोठे शो करता वगैरे बाहेर। त्यांनी ते कसं ठेवलं असेल काय असेल तर त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना सांगा समजून। हो तेच की म्हटलं मी, त्यांचं लग्न झालंय म्हटलं उगीच तू डोक्यातनं काढून। मग मला शंका आली, तुम्ही एकदा तिला काय असं बोललाय का काय लग्नाचं वगैरे नसणार म्हटलं? तुम्ही बोलणार नाही? नाही नाही तेच की कशाला बोल, तेच की तुम्ही कारण कसा एक आपण आमच्या कलाकार असल्यामुळे आणि कलाकार आहे ना, वगैरे दहा ठेवतात किंवा काय त्या संदर्भात त्यांनी केलं असेल, पण ते कसं आहे मला काय असं आता बरेचसे आमचे हाती वगैरे असतात ना, हो हो त्याच्यामुळे त्यांनी केलं असं, पण त्यांना सांगा समजून की असं काय नाही म्हणजे आय एम मॅरिड। तुम्ही अनमॅरिड आहे का? नाही नाही तुम्ही मॅरिड आहे, आणि तेच म्हणलं। आणि एक चांगली कला वेगळी आणि प्रियकर वेगळा नवरा वेगळा नाही का, म्हणजे हो ना हो ना सगळ्या गोष्टीत भिन्नत आहे ना, म्हणजे ते नाही म्हणाले वन्स मोर त्यांनी घेतला, पुन्हा माझ्या पुढे येऊन गिरकी घेतली त्या दिवशी, आणि त्या दिवशीपासून मला सारख्या स्वप्नात यायला लागले। मग मी म्हटलं तुम्ही फोन बिन काय करताय काय तिला? नाही 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 कधीच नाही, मला काय मला आठवत पण नाही किंवा काय कोण मला काय म्हणजे तुम्ही जे बोलताय ते असं कोण आहे नेमकं मला हे काहीच माहित नाही, फक्त कसं त्या भागात एकदा दोनदा वगैरे झाला असेल शो। बरं, मग तुम्ही दोनदा तिच्याशी बोलला आणि नंतर मग बोलू नका म्हटलं असं काय झालं का? नाही नाही मी आला असेल कधीच, मला वाटतं वर्षापूर्वी वगैरे काय मला तर आठवत नाही, त्यावेळेला म्हटलं असेल मी किंवा काय, कारण कसं आहे कोण पण नंबर वगैरे घेते आणि बोललं जातंय आणि मग ते परत आमच्या माझ्या काही डोक्यात पण नसते। म्हणजे तुम्ही असा नंबर देऊ नका ना कुठल्या पण तरुण मुलींना, हे असे गैरसमज होतात। नाही नाही कसं होते हा सांगतो तुम्हाला कसं होतंय, कारण नंबर कसं कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देतोय ना, म्हणजे असं किंवा काय कार्यक्रम सुचवतात काही जण सुचवतात किंवा काय किंवा मग कोणाकडनं तरी घेतला जातो असं पण काही जणांच्याकडून होत आहे असं, किंवा मग फेसबुकला वगैरे आम्ही पोस्ट वगैरे करतो किंवा कार्यक्रमात वगैरे करतो त्यावर संपर्क असतो। पण अशा मुली जर प्रेमात पडायला लागल्या कलाकारांच्याकडे बघून तर कसं व्हायचं? नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे काहीतरी आमच्यावर मकसद असतो त्यामुळे आम्हाला ते टार्गेट पूर्ण करायचं असतं, आमच्याकडे डोक्यात पण असं नसतं। तुमच्या येणार नाही, असल कलावंत आहे म्हटल्यावर तुम्ही असं वागणारच नाही मला खात्री आहे। नाही कसं वागून चालणार आपल्याला, कारण आपल्याला काही गोष्टीच भान पण पाहिजे, कारण आपण प्रबोधन करतो आणि भारूड म्हणजे तुम्ही जुनी परंपरा चालवताय त्यामुळे तुम्ही तर त्या ह्याला जाणं शक्यच नाही मला खात्री आहे। मी तिच्याकडे देतो, तुम्ही जरा तिला समजावून सांगा, ती बोलणार नाही म्हणजे, पण मी स्पीकर ऑन करतो तुम्ही बोला, प्रियंका नाव आहे तिचं, प्लीज सांगा बोला। हा मिलिंद बोला, ती बोलणार नाही बोला। हॅलो हा प्रियंका जी, असं काही डोक्यात वगैरे काय ठेवू नका तुम्ही, काय ऍज अ कलाकार म्हणून मला तुम्ही रिस्पेक्ट द्या, पण अशा काही गोष्टी करू नका, कारण मी मॅरिड आहे तुम्हाला माहित असेल मला वाटतं कदाचित, कारण तुम्ही माहिती काढली असेल किंवा काय, तर मग असं काही करू नका आणि शक्यतो सपोर्ट करा चांगल्या कलाकाराला, पण काहीतरी डोक्यात वगैरे घेऊन तुम्ही काय वागू नका, तुमचं करिअर तुम्ही करा आणि तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा, तुम्ही बाकीचं असं काय करत जाऊ नका किंवा काय, आणि घरच्यांना काही त्रास होईल असं काय वागू पण नका प्लीज, आमच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, आमच्या कुटुंबाच्या वतीने पण विनंती तुम्हाला। ओके थँक्यू, मी सांगतो तिला समजावून। ओके सर, ओके थँक्यू, एक मिनिट हा, तुम्ही समजावून सांगितलं बरं झालं। मिलिंद सर बोलताय ना भारूडकर? हो हो, आष्ट्याचे ना? हो हो सर। ऍक्च्युली तुम्हाला तर फोन जो केला होता तो मी रामराव म्हणून केला नव्हता। बरोबर, मी 90.4 ग्रीन एफएम मधून बोलतोय, रॉंग नंबर शो साठी फोन केलाय, ग्रीन पोपट। रॉंग नंबर लागला राव केला का मी ग्रीन पोपट।
काय सर, मी घाबरलो किती माहिती आहे, मला खूप भीती वाटली. ऍक्च्युली मी असं धडधडतोय माझं काय म्हटलं काय कसं कुठे तुम्ही केलं असेल काय समजून काय कळलं नाही मला. ओके सर, सर थँक्यू. आणि तुमचा आवाज सुद्धा छान असतो, मला थोडस उचललं पण नाही की तुम्हीच बोलताय, ऐकतो मी तुम्हाला नेहमी बऱ्याचदा. थँक्यू. ओके सर, थँक्स थँक्स. म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या, 70 57 64 46. हो, नंबर पुन्हा एकदा, 70 57 64 46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.